भंडारकवठे इथं हर घर नल मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कामाचं भूमिपूजन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे इथं आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते हर घर नल जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यक्रमाचं भूमिपूजन आणि नूतन सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना दक्षिण सोलापूर तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तालुक्यात चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील भंडारकवठे गावासह तालुक्याचा विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भंडारकवठे जर आपल्याला चांगलं करायचं असेल, केंद्रबिंदू करायचं असेल तालुक्याचा, तर मला असं वाटतं एक नीट बसून आराखडा तयार. मला माहिती आहे काही लोक वेड्यात काढणार आहेत, असं कुठं होत असतंय का, असं कुठं जमत असतंय का असं म्हणणार आहे. चांगलं काम करणाऱ्याला कामाची सुरुवात करताना अनेक जण असं नावं ठेवत असतात, अनेक जण पाय वडत असतात, पण आपलं ध्येय पक्क पाहिजे. आपण सावकार आपण दहापट काम करून दाखवतो म्हटलं तर मला असं वाटतं की दहापट काम करण्यासाठी तुमच्या मागे पार्टीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही प्रस्ताव द्या, ते प्रस्ताव राज्य सरकारकडून, जिल्हा नियोजन विभागाकडून, काही जिल्हा परिषदकडून, काही आमदार निधीतून, वेगवेगळ्या निधीतून या परिसरामध्ये आपल्याला कसं चित्र बदलतं आणि या भंडारकवठ्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल हे सुद्धा आपण भविष्यामध्ये बघितलं पाहिजे. या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, यतीन शहा, चनगोंडा हविनाळे, मळसिद्ध मुगळे, अॅडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेली, हणमंत कुलकर्णी, सोमनिंग विरदे, गौरीशंकर मेणगुदले, संदीप टेळे, सोमनिंग कमळे, वी के पाटील, अप्पासाहेब मोटे, मायाप्पा जंगलगी, रमेश पाटील, अशोक मुक्काणे, गोपाळ जंगलगी, उपसरपंच सरिता तुर्बे, धरप्पा तेली, रवींद्र कदम, स्मिता मुक्काणे, राजश्री जंगलगी, युक्ता शाह, रूपादेवी कंबळे, शिल्पा कुंभार, सोसायटी चेअरमन अमसिद्ध घोडके, बाळासाहेब मैंदर्गे, ग्रामपंचायत सदस्य संगप्पा बिराजदार आदींची उपस्थिती होती.